मध्ये 15,000 कष्टकऱ्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालेलं आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या गृहनिर्माण प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं. मात्र त्यावरून आता श्रेयवादाचं राजकारण रंगलेलं आहे. पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलापुरातल्या रेनगर मधील गृहनिर्माण प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं. पहिल्या टप्प्यात 15,000 घरांचं वितरण करण्यात आलं. यावेळी मोदींनी 5 कुटुंबियांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या हस्तांतरित केल्या. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी भावुक झाले. मन को इतना संतोष होता है. इन हजारों परिवारों के सपने जब साकार होते हैं. मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस सरकारच्या काळातल्या ध्येय धोरणांवर सडकून टीका केली. 2014 में सरकार बनते ही मैंने कहा था मेरी सरकार गरीबों के लिए समर्पित सरकार है. इसलिए हमने एक के बाद एक ऐसी योजनाएं लागू की जिससे गरीब की मुश्किलें कम हो, उनका जीवन आसान बने. आप बड़े बड़े सपने देखिए, छोटे सपने मत देखना. और ये मोदी की गारंटी है, आपके सपने ये मेरा संकल्प है. या गृह प्रकल्पाच्या कार्यक्रमावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. काँग्रेस सरकारचं हे श्रेय असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय. तसंच हा प्रकल्प पूर्ण व्हायला लागलेल्या कालावधीवरून मोदींना टोला लगावलाय. ती योजना पिढी कामगारांची जी आहे ती काँग्रेसच्याच काळात डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात ती सुरू झालेली योजना होती. त्या योजनेच्या चाब्या ते द्यायला आले आणि त्याला 10 वर्ष लागली. हा त्याच्यातला भाग आहे. खोटं बोला आणि रेटून बोला. प्रधानमंत्री मोदींनी या लेवलवर जाऊ नये. इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी मोदींवर निशाणा साधलाय. महाराष्ट्रात ते अनेक वेळेस आले, अनेक वेळेस रडले. महाराष्ट्रात अनेक वेळेस आले, अनेक वेळेस रडले. मुंबईत सुद्धा रडले. त्यांची जी स्टाईल आहे की थोडंसं आपला रडलं की लोक मग भावुक होतात आणि मग हे किती चांगलं आहे. रेनगरमधला हा गृहनिर्माण प्रकल्प देशातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. 350 एकरात वसलेल्या या प्रकल्पात 30,000 घरांची निर्मिती केली जाणार आहे. 2019 मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं. शुक्रवारी पहिल्या टप्प्यातल्या घरांचं वितरण करण्यात आलं. आता प्रकल्पाचं श्रेय घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चढाओढ लागल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.